नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विज्ञान सामान्य विज्ञान मतलब पहिले जे प्रकरण आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। आता सजीव सृष्टी आपल्याला माहिती आहे, आपल्या सभोवताली असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या विविध गोष्टींचं आपण वर्गीकरण एक सजीव आणि एक निर्जीव या दोन गटामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। आता हे वर्गीकरण या ठिकाणी करत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे सजीव आहेत, आता मग सजीव आणि निर्जीव या ठिकाणी वर्गीकरण करत असताना आपण बघितलेलं आहे की आपल्या सभोवताली जे आहेत सजीव कितीतरी प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळी जीवनशैली असणारे प्रचंड विविधता असणारे सजीव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर अशा असणारे जे सजीव आहेत आपल्याला माहिती यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। एकूण 87 दशलक्ष जाती आपल्याला आज या ठिकाणी माहीत आहेत आणि याच्यावर कितीतरी आपल्याला अज्ञात आहेत। म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं जवळजवळ प्रचंड या जातींची संख्या म्हणजे 4.5 कोटी एवढ्या या ठिकाणी साधारण जातींची संख्या मानली जाते आणि त्यातल्या काही मोठ्या मोजण्या एवढ्या म्हणजे फार कमी जातींविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। आता मग एवढी प्रचंड विविधता असणारे हे सजीव आहेत, इतकी प्रचंड असणारी संख्या आहे, याचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एखादा सजीव असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळाल्याशिवाय त्यांच्यापासून आपल्याला काय, म्हणजे एक सजीव म्हणून आपल्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्यासाठी त्या सजीवापासून आपल्याला काय मिळू शकतो किंवा त्या सजीवापासून आपल्याला काय धोका असेल, तर धोका टाळण्यासाठी त्या सजीवाचा अभ्यास करणे या ठिकाणी आवश्यक आहे। म्हणजे जसं आपल्याला आज आपण बघतो कोरोनाचा जो व्हायरस आहे विषाणू आहे, त्याच्याविषयी माहिती आपल्याला कधी मिळाली तर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून सांगितले की बाबा कोरोना पासून या ठिकाणी दूर राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे कोणी सांगितलं, शास्त्रज्ञांनी अभ्यास करून सांगितलं, त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी माहीत नव्हतं। म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं अभ्यास करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी या सजीव सृष्टीविषयी या ठिकाणी आता मग अभ्यास करायचा असेल तर आपल्याला माहितीये की अगदी आपण बघतोय आपल्या आपल्या क्षमतेनुसार शाळेमध्ये सुद्धा आपण बघतोय पहिली दुसरी तिसरी चौथीचा अभ्यास वेगवेगळा असतो। का वेगवेगळा असतो तर त्या विद्यार्थ्यांची क्षमता या ठिकाणी वेगवेगळी, म्हणजे सगळाच अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघतोय 10वीच्या मुलांना देऊन चालणार नाही किंवा 10वीच्या मुलांना दिलेला तो पहिलीच्या विद्यार्थ्यांना चालणार नाही, टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आपण बघतोय, म्हणजे तर टप्पोपाडणे या ठिकाणी महत्वाचं आहे। तसं या ठिकाणी ही प्रचंड असणारी सजीव सृष्टी जी आहे तिचं या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी वर्गीकरण केलं पाहिजे आणि त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास या ठिकाणी करता येईल का। तर अशा पद्धतीने पहिल्यांदा या ठिकाणी सजीवांचं हे जे वर्गीकरण आहे त्यामध्ये आज विशेष करून आपण सूक्ष्मजीवांविषयी या ठिकाणी माहिती बघणार आहोत। पण तत्पूर्वी सजीव सृष्टीचं वर्गीकरण जे आहे आता यामध्ये या ठिकाणी कुणी प्रयत्न केला, फार लोकांनी या ठिकाणी आपण अगदी आपण जर बघितलं भारतामध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या पुराणांमध्ये आपल्या वेदांमध्ये सुद्धा या ठिकाणी हे वर्गीकरण आढळतं। पण आधुनिक विज्ञानाचा या ठिकाणी विचार जर केला तर कुणी या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे वर्गीकरणाचा प्रयत्न या ठिकाणी केला तर या ठिकाणी आपण बघतोय साधारणपणे या ठिकाणी हा सजीवांचं जे वर्गीकरण आहे त्याचा पहिला प्रयत्न 1735 मध्ये कार्लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाने केला। त्याने सजीवांचं दोनच गटामध्ये वर्गीकरण केलं, एक म्हणजे प्राणी आणि वनस्पती। आता या ठिकाणी या दोन गटामध्ये वर्गीकरण केल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी हे दोन गट पुरेसे नाही, याच्यासाठी आणखी काय गट करणं आवश्यक आहे। त्यामुळे या ठिकाणी 1866 मध्ये हेकेल नावाच्या शास्त्रज्ञाने सजीवांचं तीन गटामध्ये म्हणजे आणखी एक वेगळा गट प्राणी आणि वनस्पती शिवाय त्याच्यामध्ये जोडला आणि तो म्हणजे प्रोटिस्टा। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे वर्गीकरण या ठिकाणी साधारणपणे चालू असताना एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी जेव्हा पेशींचा शोध लागला, पेशीविषयी या ठिकाणी जगाला माहिती झालं, तेव्हा चॅटन नावाच्या शास्त्रज्ञानं
यांनी काय केलं तर पेशींचा अभ्यास केला, कारण प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो चार्टरनं काय केलं की त्याला असा आढळलं की पेशीमध्ये दोन प्रकार पडतात. जसं मोबाईल मध्ये आपण बघतोय साधा असणारा मोबाईल आणि स्मार्टफोन असे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात, किंवा टीव्ही मध्ये अलीकडे असणारा या ठिकाणी ऍडव्हान्स असणारा स्मार्ट टीव्ही असेल, रंगीत टीव्ही असेल, आणि जुना असणारा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असेल, असे दोन प्रकार पडतात. तसं या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यानं या ठिकाणी सजीवामध्ये दोन प्रकार या ठिकाणी त्या पेशींवर पाडले, आणि ते म्हणजे आधिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी असे दोनच गट तयार केले. परंतु नंतर अभ्यास करताना कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञ असं लक्षात आलं की नुसता पेशी हा घटक इथं या ठिकाणी मान्य करून चालला नाही, तर सजीवांना आणखी वर्गीकरण करायला पाहिजे. आणि त्यानं चार गट या ठिकाणी पाडले. याच्यामध्ये या ठिकाणी मोनेरा, प्रोटिस्टा, जुने असणारे प्राणी आणि वनस्पती, म्हणजे मोनेरा नावाचा हा गट या ठिकाणी कोपल्याने या ठिकाणी त्याच्यामध्ये आणखी आढळतो. आता एवढं करून एवढं या ठिकाणी आपण बघतो वर्गीकरण करून सुद्धा काही सजीवांचं वर्गीकरण व्यवस्थित झालं नव्हतं, परिपूर्णरित्या या ठिकाणी सजीवांचं वर्गीकरण पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आणि मग या ठिकाणी सजीवांचं वर्गीकरण करायचं कसं याचा प्रयत्न करत असताना एका शास्त्रज्ञाने जास्तीत जास्त परिपूर्ण या ठिकाणी हे सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. साधारणपणे 1920 ते 1980 या कालावधीमध्ये हा अमेरिकन असणारा पारिस्थितिकी इकॉलॉजिस्ट असणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याने या ठिकाणी 1969 मध्ये या ठिकाणी सजीवांची जी विभागणी केली ती एकूण 5 गटांमध्ये केली. आणि हे 5 गट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, ज्यांचं नाव सृष्टी दिलेलं आहे. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, तिसरी कवके, चौथी वनस्पती आणि पाचवी प्राणी. तर अशा पद्धतीनं 5 गटांमध्ये वर्गीकरण करत असताना, एक परिपूर्ण वर्गीकरण करत असताना, हे वर्गीकरण कोणत्या आधारावरती केलं याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण जर बघितलं तर या असणाऱ्या विटाकरने या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्या आधारावरती या ठिकाणी हे वर्गीकरण केलं तर हे आहे आधार. पहिला आहे पेशींची जटिलता. पेशीमध्ये आपण सांगितलं की या ठिकाणी पेशी हा सजीवांची मूलभूत रचना आहे, मूलभूत असणारी घटना आहे. आणि हे सजीवांची जी मूलभूत घटना आहे तिच्यावर आधारित या ठिकाणी हे वर्गीकरण आहे. पेशी या आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोन प्रकारच्या असतात. आता आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये काय फरक आहे? जसं या ठिकाणी आपण जर बघितलं ग्रामीण भागातलं घर आपण जर बघितलं तर एकाच घरामध्ये या ठिकाणी सगळे सदस्य या ठिकाणी एकत्र राहत असतात, तिथंच या ठिकाणी एकत्र झोपत असतात, किंवा या ठिकाणी जेवण वगैरे एकत्र करत असतात. तसं या ठिकाणी शहरामध्ये मोठं घर या ठिकाणी बंगला वगैरे असेल तर या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येकाला या ठिकाणी राहण्यासाठी स्वतंत्र बेडरूमची सोय असते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने किचन वेगळं, किंवा वेगवेगळ्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या रूम्स असतात. म्हणजे प्रत्येक असणाऱ्याला वेगळी प्रायव्हसी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली मिळते. तसं या ठिकाणी आधिकेंद्रकी पेशीमध्ये सगळे ग्रामीण भागातल्या घरासारखे एकत्र सगळे घटक असतात. दृश्य केंद्रकीमध्ये मात्र तशा पद्धतीनं एक प्रायव्हसी मिळण्यासाठी जसं आहे तसं या ठिकाणी प्रत्येक असणारी पेशीमध्ये असणारी जी पेशी अंगक आहेत. आता पेशी अंगक म्हणजे काय? जसं आपल्याला हात पाय कान नाक या ठिकाणी आहेत की ज्यांच्या मदतीनं आपण हालचाल करू शकतो किंवा आपल्या सगळ्या या ठिकाणी गोष्टी नियंत्रित करू शकतो, तसं पेशी या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना सुद्धा काही गोष्टींची गरज असते आणि त्यांना पेशी अंगक म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, मग याच्यामध्ये या ठिकाणी वॉल्यूम काय असेल, केंद्रक असेल, किंवा या ठिकाणी आपण बघतोय तंतुकणिका असेल, अशी वेगवेगळी नावं आपण ऐकलेली असतील किंवा नसतील, तर ही पेशी अंगक आहेत. आणि ही पेशी अंगक या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्यावरती स्पेशल आवरण या ठिकाणी दृश्य केंद्रकीमध्ये असतं. सगळी पेशी अंगक एकत्र मिक्स मध्ये ही आधिकेंद्रकीमध्ये बघायला मिळतात. आणि आधिकेंद्रकीपेक्षा दृश्य केंद्रकी ही काय मानली जाते? ॲडव्हान्स मानली जाते किंवा प्रगत अशी या ठिकाणी मानली जाते. लक्षात घ्या, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हा पहिला असणारा मुद्दा आहे पेशींची जटिलता की ज्यावरती या ठिकाणी सजीव सृष्टी दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता ज्या सजीवामध्ये फक्त आधिकेंद्रकी पेशी असते ते या ठिकाणी पहिल्या सृष्टीमध्ये टाकलेले आहेत, ती आहे सृष्टी मोनेरा. आता त्यानंतर दृश्य केंद्रकी म्हणजे प्रगत असते
काही सजीव एकपेशी असणारे आहेत म्हणजे एकपेशी आहेत आणि काही काही एकापेक्षा जास्त असणारे म्हणजे बहुपेशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता एकपेशीय मध्ये सृष्टी प्रोटिस्ट या ठिकाणी येते. आता या ठिकाणी आपण जर बघितलं याच्यावरून या ठिकाणी काय केलं दोन नंबरला या ठिकाणी सजीवाचा प्रकार म्हणजे एकपेशीय का बहुपेशीय आहे हा दुसरा टप्पा या ठिकाणी आपण जर बघितलं इथं पार पडलेला आहे. म्हणजे एखादा सजीव एकपेशीय का बहुपेशीय, एकपेशीय असेल दृश्य केंद्रक असेल तर वेगळ्या गटामध्ये, बहुपेशीय असेल तर वेगळ्या गटामध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे वर्गीकरण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय बहुपेशीय सजीवामध्ये परत तीन सृष्टी आहेत, कवके, वनस्पती आणि प्राणी. हे का वेगवेगळे पाहिलेले आहेत तर यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांच्या पोषणाचा प्रकार. आता स्वयंपोषी म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारे. उदाहरणार्थ या ठिकाणी वनस्पती या ठिकाणी काय करतात प्रकाश संश्लेषण करतात आणि प्रकाश संश्लेषण करून या ठिकाणी स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. म्हणून वनस्पती या ठिकाणी काय स्वयंपोषी. मात्र या ठिकाणी प्राणी आणि माणूस सुद्धा या ठिकाणी स्वयंपोषी का आपण या ठिकाणी अन्न तयार करतो का ज्वारी बाजरी तयार करतो का नाही कारण ज्वारी बाजरी पासून आपल्याला अन्न मिळतं. तर हे सगळं या ठिकाणी त्या वनस्पतीने तयार केलेलं असतं म्हणजे फळे वगैरे असतील तर म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं आपण परपोषी आहोत. पण परपोषी मध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे अन्न आपण काय करतो भक्षण करतो विलतो म्हणून या ठिकाणी प्राणी हे वेगळे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो त्याच्यामध्ये कवके ही जी सृष्टी आहे. आता कवक म्हणजे काय तर या ठिकाणी आपण बुरशी बघितलेली असेल अन्न पदार्थ वगैरे शिल्लक राहिल्यानंतर पांढरा कापसासारखा जो तयार होतो भाग किंवा कालपट असणारा भाग तयार होतो हिरवट भाग होतो तर या ठिकाणी कवके ही त्या गटामध्ये येतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे ती मेलेल्या कुजलेल्या या ठिकाणी सजीवांच्या शरीरातून या ठिकाणी काय करतात त्यांच्या शरीरातले घटक या ठिकाणी शोषून घेतात आणि म्हणजे मृतावशेषातून या ठिकाणी शोषण करून या ठिकाणी जीवन पद्धती ज्यांची आहे अशा असणारे या ठिकाणी आपण जर बघितलं परपोषी असणारे सजीव याच्यावरून या ठिकाणी आपण बघतोय हा पोषणाचा प्रकार या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपण बघतोय या तीन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय इथं म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी मध्ये हा प्रकार आहे. परंतु या ठिकाणी आपण बघतो परपोषी मध्ये कवके आणि प्राणी हे असणारे या ठिकाणी किंवा काही असणारे या ठिकाणी वनस्पती या ठिकाणी सृष्टी जी आहे ती स्वयंपोषी या गटामध्ये येणाऱ्या सजीवांची आहे. तर यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवन पद्धती. आता वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे उत्पादक म्हटलेलं आहे. आपण आयतं खातो म्हणून आपण काय आहोत भक्षक आणि हे कवके वगैरे जे आहेत त्यांच्यामुळे अन्न पदार्थ कुजून कुजल्यामुळे परत ते अन्न घटक या ठिकाणी मातीमध्ये मिसळतात. हे मातीमध्ये मिसळलेले अन्न घटक परत वनस्पतींना या ठिकाणी मिळतात. म्हणजे या ठिकाणी अतिशय महत्वाचं चक्र या ठिकाणी पार पाडणारे या ठिकाणी म्हणून यांना काय म्हणलेलं आहे विघटक. तर हे विघटक या ठिकाणी आपण बघतोय सजीव सृष्टीमध्ये यांचा सुद्धा अतिशय महत्वाचा असणारा या ठिकाणी काय आहे तर महत्व या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं सृष्टी कवक ही त्या गटामध्ये येणाऱ्या सजीवांची आहे. तर अशा पद्धतीनं शेवटचा मुद्दा आहे पाचवा तो वर्गाणुवंशिक संबंध. आपण आधी केंद्रकी दृश्य केंद्रकी किंवा या ठिकाणी एकपेशीय आणि बहुपेशीय हे वर्गीकरण याच या ठिकाणी आधारावरती केलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकूण पाच सृष्टीमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी या विटाकर्ण या सजीवांचं या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर या वेगवेगळ्या असणाऱ्या सृष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पहिली सृष्टी आहे मोनेरा, त्यानंतरची सृष्टी आहे प्रोटिस्टा, त्यानंतरची सृष्टी कवके आणि चौथी वनस्पती आणि प्राणी. आता आपण एक एक करून या ठिकाणी या प्रत्येक सृष्टीचा या ठिकाणी अभ्यास करूया. त्यामध्ये या ठिकाणी जी पहिली सृष्टी आहे मोनेरा हिच्यापासून या ठिकाणी सुरुवात करूया आणि हे बघत असताना आपण सगळं हे पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. आज इथंच आपण या ठिकाणी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.